नमस्कार मित्रांनो, तुम्ही बी एडसाठी फॉर्म भरला होता का आणि इन्स्टिट्यूट लेवल जर राऊंड होता त्यासाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये जर तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये आलेलं असेल आणि तुमचं नाव जर जेवढे तुम्ही कॉलेजेस जो कॅप राऊंड 4 इन्सर्ट केले होते त्यापैकी तुमचे ज्या कॉलेजला मेरिट लिस्टमध्ये नाव आहे तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायची आहे. फायनल मेरिट लिस्ट आहे ती कॉलेजच्या नोटीस बोर्डला डिस्प्ले झालेली आहे, म्हणजे तुमचा जो नंबर असेल तो तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन एकदा चेक करावं लागेल की तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आहे किंवा नाही आहे. पॉईंट लक्षात घ्या, जर तुम्ही 8 कॉलेज टाकले असेल राऊंड 4 म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला. बघा टाईम टेबल काय होता, 23:10 जी आहे ती फायनल जी आहे तीच फायनल आहे आणि तीच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे, कारण याच्यामध्ये एकच मेरिट लिस्ट लागणार आहे बी एड ॲडमिशनसाठी. आणि 23:10 ते 26:10 या दरम्यान तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, डायरेक्ट कॉलेजला ॲडमिशन घ्यायची आहे. परंतु तेच विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांचे नाव मेरिट लिस्टमध्ये आले आहे. आणि तुम्ही जर 8 कॉलेज टाकले असेल आणि 8 कॉलेजमधून 3 कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला त्या 3 कॉलेजला व्हिजिट करायची आहे आणि तिथे एक नवीन नोटीस बोर्डवर एक लिस्ट लागलेली आहे की त्या कॉलेजला किती विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होणार आहे. जर त्यामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला तिथे प्रवेश दिल्या जात आहे आणि त्याची लास्ट डेट 26/10/2023 आहे, म्हणजे उद्याची आहे. तर ॲज पॉसिबल ॲजमध्ये जर पहिले मेरिट लिस्ट चेक करा आणि मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर जेवढ्या कॉलेजला तुमचे मेरिटमध्ये नाव आहे त्या कॉलेजला अर्जंटमध्ये व्हिजिट करा आणि ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे त्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. फक्त त्यांच्या नोटीस बोर्डवर जी लिस्ट लागली आहे त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे. तर हा मेसेज ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे, तुमचे मित्र असेल मैत्रिणी असेल त्यांना शेअर करा, जेणेकरून या संदर्भात खूप विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे की नेमकं करायचं काय. लिस्ट तर मेरिट लिस्ट तर लागलेली आहे परंतु यानंतर कोणाला माहीतच नाही की नेमकं करायचं काय आहे. मलासुद्धा खूप कमेंट्स आल्या, त्यावरतीच मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर ज्यांचे लिस्टमध्ये नाव आहे त्यांनी अर्जंटमध्ये ज्या कॉलेजमध्ये त्यांचे लिस्ट लागलेले आहेत, तुमचे जर 3 कॉलेज किंवा 4 कॉलेजमध्ये मेरिटमध्ये नाव असेल, कारण पर्सनल कॉलेज वाईज मेरिट लिस्ट लागलेले आहे आणि त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर त्या कॉलेजला व्हिजिट करा, नोटीस बोर्डची लिस्ट चेक करा, तिथे जर तुमचं नाव असेल तर तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता. यामध्ये ऑनलाईनमध्ये काही माहिती पडणार नाही आहे, डायरेक्ट ज्या कॉलेजमध्ये तुमचे नाव आहे म्हणजे मेरिटमध्ये त्याच कॉलेजला तुम्हाला व्हिजिट करायची आहे, बाकी कॉलेजला व्हिजिट करायची नाही आहे. आणि व्हिजिट केल्यानंतरच तुम्हाला समजू शकते की आपलं नोटीस बोर्डला नाव आहे किंवा नाही आहे. त्यामुळे अर्जंटमध्ये आजच्या आज बघा, जेणेकरून तुम्ही उद्यापर्यंत ॲडमिशन घेऊ शकता. आणि यापुढील जी अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.